विद्यार्थी मित्रांनो आज आपण आरोग्य भरतीचा पेपर जो काही झाला आहे त्याच्यामध्ये झालेला गोंधळ पहा तुम्ही तुमच्या डोळ्याने पहा न्यासा कंपनीने घातला गोळ आता प्रश्नपत्रिका आधीच व्हायरल व्हायला लागली हो आरोग्य भरतीच्या परीक्षेचा गोंधळ कायम आरोग्य प भरतीच्या परीक्षेत गैरहजर गैरप्रकार होऊ नये यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्न करूनही रविवारी परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होऊन पेपरफोडीचा प्रकार घडला राज्यातील काही परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिकेच्या गट्ट्यांना सीन नसल्याचा प्रकार समोर आला आहे त्यामुळे खाजगी कंपनीकडून राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर दोषीवर कारवाई करण्यासोबतच सविस्तर तपासणी मागणी उमेदवारांनी केली आहे आरोग्य संचालक अर्चना पाटील यांनी मात्र सुरळीत पार पडल्याचा के के दावा केला आहे के आरोग्य विभागाकडून गट क व गट ड पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे या परीक्षेची जबाबदारी खाजगी आय टी कंपनी न्यासाक कम्युनिकेशन्सकडे दिली आहे गेल्या रेवारिक गटाच्या प पदासाठी लेखी परीक्षा झाली या परीक्षेतही काही परीक्षा केंद्रावर गोंधळ आणि गैरप्रकार झाला तर विद्यार्थी मित्रांनो हे एक साप म्हणजे दुर्दैव आहे आपलं असं समजावं लागेल डॉक्टर अर्चना पाटीलसुद्धा म्हणतात की परीक्षा एकदम सुरळीतरित्या पार पडली म्हणजे हे अधिकारी लोकसुद्धा आपल्या बाजूनी नाही आहेत जे की स्पर्धा परीक्षा पास होऊन अधिकारी झालेले असतात आरोग्य संचालक आहेत या तरी पण आपल्याला म्हणतात की सुरळीत परीक्षा पास झाली पार पडली राजकारणी तर साप खोटं बोलतातच बोलतात अधिकारी बी खोटे लागले असं मला वाटतं जर काही प्रकार असेल तर त्याची चौकशी करावी लागेल असा जर शब्द वापरला असता तर आपल्याला खरंच बळ आलं असतं असं मला वाटतं आरोग्य भरतीतील गड गटाच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिका औरंगाबाद परिसरातून व्हायरल झाली आहे याबाबतचे काही पुरावे आमच्याकडे असून पोलिसाकडे तक्रार करणार आहोत राहुल कवटेकर यांचं म्हणणं आहे की आरोग्य भरतीतील गट ड गटाच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिका औरंगाबाद परिसरातून व्हायरल झाली आहे याबाबतचे काही पुरावे आमच्याकडे असून पोलिसाकडे तक्रार करणार आहेत ते आरोग्य भरती प्रक्रियेसाठी झालेल्या परीक्षेतील प्रश्नपत्रिका व्हायरल होऊन पेपर फुट्टी झाल्याचे उमेदवाराला म्हणणे आहे त्यामुळे पोलिसांच्या सायबर सेल विभागाने संपूर्ण भरती प्रक्रियेचा तपास करावा कल्पेश आवत युवा सेना म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा सरकारमध्येच काही युवा का सैनिक आहेत आणि तेच आता आपल्याला सपोर्ट करतील असा दावा करतायत बघू आपण पुढे काय होऊ शकतं या परीक्षेचं तुमचं मत काय होईल की जे की या परीक्षा पुढे जाईल की जिल्हा परीक्षा पुढे एकदा घेतली जाईल किंवा जिल्हा परिषदेची आरोग्य भरती व्यवस्थितरित्या पार पडली जाईल तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा लोकराज्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू धन्यवाद